आजच्या व्हिडिओतून आपण ताकाचे वेस्ट केलेल्या ताकाचे ताकामृत कसे करायचे हे पाहूया। माझ्याकडे 1.5 लिटर हे ताक पडलेलं आहे। हे आपल्या घरातील वापरण्याचे ताक आहे आणि हे ताक खराब झालेले आहे। तर ह्या ताकापासून आपण ताकामृत कसे करायचे हे आजच्या व्हिडिओत पाहूया। गच्चीवर बाग असणाऱ्या सर्व बागप्रेमी मंडळींना राजेश जाटवेचा नमस्कार। यासाठी आपल्याला वाया गेलेले किंवा नासलेले ताक हवे। त्यानंतर हवे बेसन पीठ, बेसन पीठ किंवा कोणत्याही डाळीचे पीठ आपल्याला चालेल। त्यानंतर आपल्याला हवे केळीची साले। केळीच्या सालेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर आणि पोटॅशियम असते, त्यामुळे केळीची साले आपल्याला पाहिजे। त्यानंतर आपल्याला हवं घरातील वायरिंग मधून काढलेले तांब्याचे तार। तांब्याच्या तारामुळे आपल्या तयार होणाऱ्या ताकामृतात तांब्याचे गुणधर्म उतरतील व तांब्यातून आपल्या जीवामृतास अधिक अन्नद्रव्य मिळतील, म्हणून आपल्याला तांब्याची तार हवी। तर आता आपण ताकामृत तयार करणे स्टार्ट करूया। तर सर्वात आधी आपल्याला हवी 1.5 किंवा 2 लिटरची एक बरणी। ह्या बरणीला झाकण चांगले हवे। आपण आपले ताकामृत तयार करून 15 दिवस किण्वन प्रक्रियेसाठी ठेवणार आहोत, तेव्हा आपल्याला झाकण चांगलं असलेली, हवाबंद असलेली बरणी हवी। यानंतर आपल्याला आपल्या केळीच्या सालींचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तर आता आपण सर्वात आधी आपल्या केळीच्या सालीचे बारीक तुकडे करून घेणार आहोत। त्या कैचीने आपल्याला अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत केळीच्या सालीचे। आपल्याला जितके शक्य असतील तितके बारीक आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। केळीच्या सालीत आपल्याला मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर मिळते, तर अशा पद्धतीने आपले केळी बारीक कापून झालेली आहे। आपल्याला शक्य असेल तितके आपण बारीक करून घ्यावी। सर्वात आधी आपला नासलेला किंवा खराब झालेला ताक आपल्याला बरणीत टाकायचा आहे। या पद्धतीने तयार होणारे हे ताकामृत आपल्या बागेसाठी खूप उपयोगी आहे। आणि बागकामाची अशीच उपयोगी जर व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यानंतर समोर घंट्याचे बटन देखील आठवणीने दाबा। तर ही 1 लिटरची बॉटल आणि ही 1/2 लिटर अशी हे टोटल 1.5 लिटर आहे। आता ह्या आपण बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ टाकणार आहोत। हे डाळीचं पीठ आपण आपल्याकडे बेसन पीठ नसेल, दुसऱ्या कोणत्या डाळीचं असेल, चणा डाळ असेल किंवा आणखी कोणती डाळ असेल, त्या डाळीचं पीठ असेल तरी चालेल। आता यात आपण आपले केळीच्या साली यात टाकणार आहोत। एका चमच्याने किंवा काठीने हे आपल्याला ढवळून घ्यायचे आहे, चांगले व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। आता ह्यामध्ये आपल्याला आपल्या घरच्या वायरमधून काढलेली तांब्याची तार ही तार टाकायची आहे। आता या तयार झालेल्या ताकामृतात आपल्याला केमिकल विरहित काळा गुळ टाकणे गरजेचं आहे। हा आम्ही गुऱ्हाळातून आणलेला काळा गुळ आहे, हा केमिकल विरहित आहे। हा गुळ जर नासलेला असेल, खराब झालेला असेल तरीही चालेल। ह्या गुळाला आपण काय करायचं आहे, याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत। पाणी टाकून ह्या गुळाला नरम करून घेणार आहोत। हे गुळ देखील ह्या ताकामृतात हजारो जे लाखोच्या पटीचे जीवाणू तयार होतील, हे जीवाणू वाढवण्याचं काम, ह्या जीवाणूंना अन्न पुरवण्याचे काम ह्या गुळातून होणार आहे। तर हे आपल्या ताकामृत आता तयार झालेले आहे। आता आपल्याकडे जर असेल तर आपण ह्यामध्ये गाईचे गोमूत्र टाकायचे आहे। गोमूत्र आपल्याकडे ताजे असेल तरी चालेल, गोमूत्र आपल्याकडे शेळे असेल तरी चालेल। गोमूत्र जितकं जुनं तितकं जास्त चांगलं। ह्या पद्धतीने माझ्याकडे आता हे स्टेरलाइज कंपनीकडून आणलेलं आहे, परंतु चालेल, हे गोमूत्र सुद्धा आपण यात टाकू शकतो। तर यात आपण 20 ते 25 ml गोमूत्र टाकलेले आहे। आता ह्या बरणीला आपण झाकण लावून 15 दिवसांसाठी
एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी किंवा जिथे उजेड येणार नाही, जिथे सावली राहील, अशा ठिकाणी 15 दिवसासाठी ठेवून द्यायची आहे. अधूनमधून या बरणीला या पद्धतीने ढवळायचं आहे किंवा आपण एखाद्या काठीने किंवा चमच्याने या पद्धतीने आपण ढवळू शकतो ह्या बरणीला. ते आपलं ताकामृत तयार झालेलं आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अन्नद्रव्य, प्रथिने तसेच विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतील, जे आपल्या रोपांच्या वाढीसाठी खूप चांगले असतील आणि खूप जास्त उपयोगी असतील. हे 15 दिवस आपल्याला झाकून ठेवायचे आहे. 15 दिवसानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. 15 दिवसानंतर हे काढून घेतल्यानंतर एका चाळणीने हे चाळून घ्यायचे आहे. यातील केळीच्या साली बऱ्यापैकी विघटित झालेले असतील आणि आपले ताकामृत तयार असेल. आता तयार झालेले ताकामृत कसे वापरायचे हे मी आपल्याला सांगतो. तयार झालेल्या ताकामृतात एकाच 10 लिटर पाणी घ्यायचे आहे आणि त्यात आपले 1 लिटर ताकामृत टाकायचे आहे. हे गाळून घेतलेलं ताकामृत, 1 लिटर ताकामृत, 10 लिटर पाणी एका बकेटमध्ये घ्यायचे आहे. हे आपण विविध पद्धतीने झाडांना देऊ शकतो. हे आपण रोपांना स्प्रे करून देऊ शकतो. हे आपण रिंगण पद्धतीने झाडांना देऊ शकतो. हे आपण झाडाच्या मुळ्यांशी देऊ शकतो. आणि या पद्धतीने तयार ताकामृत आपल्या रोपांसाठी अतिशय अमृततुल्य असे पेय आहे. हे पूर्ण यामध्ये विविध प्रकारचे मी आधी सांगितले आपल्याला जीवाणू आहेत, प्रथिने आहेत, व्हिटॅमिन्स आहेत आणि जीवनसत्व देखील आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपले ताकामृत तयार झालेले आहे. आपल्याला ह्या ताकामृताविषयी काही शंका असेल तर आपण कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचे बटन आठवणीने दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा, हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.